विद्यार्थी मित्रांनो नमस्कार संस्कृत येणार चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आज आपण एक पुन्हा छान अशी गोष्ट पाहणार आहोत इथे माझ्या चॅनलचा लोगो तुम्हाला दिसत आहे यूट्यूबवर संस्कृत येणार टाकल्यानंतर हे असा लोगो येतो आणि त्यामध्ये तुम्ही प्लेलिस्ट या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्लेलिस्टवर तुम्ही गेल्याच्या नंतर वर्ग आठवा वर्ग नव्वा वर्ग दहावीसाठी स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेले आहेत इयत्ता दहावीसाठी व्याकरण स्वतंत्र केलं आहे आणि अनसीन पॅसेजेस सुद्धा स्वतंत्र केलेले आहेत तर आपण काय करणार आहोत बघा तर आता आपण एक छानशी गोष्ट बघूया या गोष्टीचं नाव आहे पुनर्मूशको भव पुन्हा उंदीर हो ठीक आहे लक्ष द्या या गोष्टीतून आपणास खूप चांगला बोध मिळणार आहे अरण्ये स्थितप्रज्ञ नाम ऋषिः निवसती स्म कोण्या एका अरण्यामध्ये स्थितप्रज्ञ नावाचे ऋषी राहत असत सर्वदा तपस्यारत आसीत् ते नेहमी तपस्येमध्ये मग्न असत नेहमीच तपस्या करत असत एकदा एक मूषक एक मार्जारात भीत ह, पलायन स्थितप्रज्ञा समीपम् आगच्छति एकदा काय झाले सकाळी 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 मूषकः मूषक उंदीर मार्जारात भीत ह, मांजराला भ्यालेला आता उंदीर आणि मांजराचं हे वैर असतंच मांजरीला पाहिल्यानंतर उंदीर घाबरतोच आणि त्यामुळे पलायन पळत सुटत स्थितप्रज्ञस्य समीपम तो ऋषी आहे त्यांचे नाव आहे स्थितप्रज्ञ त्यांच्या समीपम म्हणजे जवळ आगच्छती येतो ठीक आहे तत्र सह आगम्य म्हणजे येऊन प्रार्थयती ये प्रार्थना करतो भगवन हे श्रेष्ठ ऋषी माम मला मार्जारात मांजरापासून काय करा बलवान तू म्हणजे बलवान करा मांजरापेक्षा मला अधिक शक्ती द्या यतह जेने जेणेकरून अहम मी बिडालम दृष्ट्वा मांजरास पाहून न बिभेमी कधीही घाबरणार नाही इथे क्रियापदाय न बिभेमी याचा अर्थ होतो घाबरणार नाही तत सह दयार्द्र स्थितप्रज्ञः इथे दयार्द्र जे आहे ते विशेषण आहे स्थितप्रज्ञाचं दयाळू त्यानंतर ते दयाळू स्थितप्रज्ञ ऋषी तम मूषकं त्या उंद्रास मूषकं म्हणजे उंद्रास ठीक आहे काय करतात मंत्रबलेन मंत्राच्या सामर्थ्याने कुक्रूपेन कुत्र्याच्या रूपात परिवर्तयती बदलतात अर्थात त्याचं रूपांतर कुत्र्यामध्ये करून टाकतात मग काय होतं बघूया तस्मात त्यामुळे उंदुरुह उंदुरुह म्हणजे उंदीर उंदरासाठी बरेचसे शब्द आहेत त्यामध्ये या ठिकाणी मूषक आणि उंदुरुह आलेला आहे तसे तस सारमेय रूपम दृष्ट्या त्याचे कुत्र्याचे स्वरूप पाहून त्याला कुत्रा केलं सारमेय म्हणजे कुत्रा अत्यंत हर्षित भवती त्याला खूप आनंद होतो उंदराचा कुत्रा होतो आनंद होणारच ततः सहक भशक म्हणजे कुत्रा इथे कुत्र्यासाठी दोन शब्द आले सारमेय भशक वनम गच्छति नंतर तो वनात निघून जातो गमन समये बघा गमन समये जाताना तम दृष्ट्वा, त्याला पाहून आता या ठिकाणी कुत्र्याचं कोण झालेला आहे ते नंतर बघूया आधी उंदराचं कोण झालेलं आहे कुत्रा झालेला आहे म्हणून तम दृष्ट्वा त्या कुत्र्यास पाहून एक शार्दुलः एक वाघ शार्दुलः म्हणजे वाघ तम खादितुम त्यास खाण्यासाठी म्हणजे त्या कुत्र्यास उंदराचा जो कुत्रा झालाय त्याला खाण्यासाठी आगच्छती येतो तद दृष्ट्या ते पाहून आपल्याला खाण्यासाठी येत आहे वाघ ते पाहून भीत सारमेय भ्यालेला कुत्रा मुने समीपम गत्वा स्थितप्रज्ञ मुनीच्या जवळ जाऊन मुने हे समीपम स्थितप्रज्ञ मुनीच्या जवळ गत्वा जाऊ पुन्हा प्रार्थ पुन्हा प्रार्थना करतो की मला तुम्ही कुत्रा बनवलात आता तेही काही बरोबर नाही आणि मी तंशुनकम। तंशुनकम त्या ठिकाणी वाघाला पाहून घाबरलो म्हणून मला काय करा सिंह करून टाका म्हणजे मी वाघाला घाबरणार नाही तदा स्थितप्रज्ञा तम शुनकम तम शुनकम त्या कुत्र्यास उंदराचा कुत्रा झाला होता त्या कुत्र्यास पुन्हा सिंह रूपेनं परिवर्ति पुन्हा सिंहाच्या रूपामध्ये बदलतात मंत्राच्या बळावर त्याच्यावर मंत्र शिंपडतात पाणी घेतात आणि पाण्यावर मंत्र म्हणतात आणि ते पाणी त्याच्यावर शिंपडतात आणि मग काय होतं त्याचा सिंह होतो आता पुढे बघूयात काय होतं ठीक आहे तदा सिंहस्य शरीरम प्राप्य तेव्हा सिंहाचे शरीर मिळवून अर्थात तो सिंह झाला सह अत्यंत प्रीत भवति त्याला खूप आनंद होतो का आनंद होणार नाही उंदराचा जर सिंह होत असेल तर त्याला आनंद होणारच तत सह प्रीतसिंह त्यानंतर तो खूप प्रसन्न झालेला सिंह पर्वते क्रीडितुम पर्वते पर्वतावर क्रीडितुम खेळण्यासाठी गच्छती जातो आता सिंह आहे तो कुठेही जाणार गेला पर्वतावर आता पुढे काय होतं ते बघूया तस्मिन समये त्याच वेळी काय होत बघा एक मत्त गज एक माजलेला उन्मत्त झालेला हत्ती तत्र क्रीडती त्या ठिकाणी खेळत असतो त्या पर्वतावर बलात बळहपूर्वक शक्तिनिशी सह गज तो हत्ती एकम वृक्षम उत्पाटयती एका झाडाला समूळ उपटतो तेन गजेन उत्पाटिता वृक्ष त्या हत्तीने समूळ उखाडलेला वृक्ष झाड समूळ उपटलेलं झाड सिंहस्य उपरी पतती सिंहाच्या शरीरावर उपरी वर पतती पडते मग काय होतं वृक्षपतनात एवढं मोठं जे झाड आहे ते झाड वृक्षपतनात पडल्यामुळे वृक्षपतनम आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये ल्यूट प्रत्यय पाहिला ज्याच्यामध्ये खादनम खाणे क्रीडनम खेळणे तसं पतनम पडणे आणि त्याची पंचमी पतनात पडल्यामुळे तुम्ही ल्यूट प्रत्ययाचा व्हिडिओ बघा तुम्हाला खादनम खेलनम पठनम हसनम हे सर्व लक्षात येईल बघा हसनेन वदनम किंवती शोभनम भवति हसल्यामुळे चेहरा सुंदर दिसायला लागतो हसल्यामुळे वदनम जसं तोंड तसं हसनम हसनेन त्याची तृतीय हसनेन वृक्षपतनात झाड पडल्यामुळे पीडित हरिः चिंतयती तो त्रासलेला जखम झालेला हरिः सिंह चिंतयती विचार करू लागतो वृक्षात कह बलवान व्हावे म्हणजे झाडापेक्षा कोण बरे अधिक बलशाली असेल अर्थात कोणीच नाही मग मी झाडच व्हावं का असा विचार करतो पण तस्मिन समये त्याच वेळी तस्य मनसी त्याच्या मनामध्ये बुद्धीही आयाती बुद्धी आयाती आया म्हणजे विचार येतो काय विचार येतो की झाड होण्यापेक्षा काय करावं पर्वतच व्हावं का बरं पर्वत व्हावं कारण झाडाला पर्वत धारण करून ठेवतो असं त्याच्या मनात विचार येतो बुद्धी आयाती म्हणजे विचार येतो हे आपण पाहिलं नगह पादपाद बलवान असती नगह म्हणजे पर्वत पादपाद झाडापेक्षा बलवान असती बळकट आहे सामर्थ्यशाली आहे कारणम त्याचं कारण काय आहे द्रुम अपी त्या झाडास सुद्धा गिरीही धारती पर्वत धारण करतो मग कोण बलशाली झाला त्या झाडाला धरून ठेवतो ना पर्वत त्याच्यामुळे बलशाली झालं पर्वत एव अशा प्रकारे मनसी मनामध्ये विचिंत्य विचार करून पुनः सह केसरी पुन्हा तो केसरी म्हणजे सिंह स्थितप्रज्ञ समीप स्थितप्रज्ञ ऋषींच्या जवळ येतो सिंह आल्यानंतर काय म्हणतो बघूया हो तत्र गत्वा त्या ठिकाणी जाऊन सिंह निवेदयती ऋषीजवळ येऊन सिंह निवेदन करतो काय निवेदन करतो भो मुनिश्रेष्ठ हे श्रेष्ठ ऋषी भवान तुम्ही माम मला पर्वतरूपेन परिवर्तयुद्ध पर्वताच्या रूपामध्ये बदलून टाका मला पर्वतच करून टाका सिंहस्य प्रार्थनां श्रुत्वा सिंहाची ती प्रार्थना ऐकून श्रुत्वा श्रुधातुचं त्वानतावे श्रुत्वा ऐकून जसं गत्वा जाऊ लिखित्वा लिहून तसं आणि दृष्टवा पाहू तर सिंहाची ती प्रार्थना ऐकून दयावान मग काय झालं तो दयाळू जो स्थितप्रज्ञ ऋषी आहे तम शैल रूपेन परिवर्तयती त्याला पर्वताच्या रूपात बदलून टाकतात त्याचं पर्वतच करून टाकतात ततः पर्वतरूप प्राप्य त्यानंतर पर्वताचे रूप प्राप्त करून अर्थात पर्वत बनल्यावर भवति तो आनंदी होतो आणि विचार करू लागतो की आता मी खूप बलशाली झालो आहे आता मला कोणी त्रास देऊ शकत नाही आता बघूया काय होतं ते अनेन प्रकारे या प्रकारामुळे काय होतं बघा तस्य काल गच्छती त्याचा काही काळ त्या ठिकाणी जातो ठीक आहे तर अनेन प्रकारेण म्हणजे या प्रकारामुळे तो पर्वत झाल्यामुळे तस्य काल गच्छती त्याचा काळ आनंदात जायला लागतो तो प्रसन्न असतो त्याला कोणी त्रास देत नाही पर्वताला कोण त्रास देत अचल रूप ग्रहणात अनंतरम असं वाचायचं विग्रह काय होतो रूप ग्रहणात पर्वताचे रूप धारण केल्यानंतर अनंतरम सह कुत्रापी गनतुम न शकनोती मात्र काय होतं तो कुत्रापी कुठेच न गनतुम शकनोती जाऊ शकत नाही पर्वत पर्वताचं नावच आहे नगह गह म्हणजे जाणारा नगह म्हणजे न जाणारा कुठेच न जाणारा पर्वत पर्वत केल्यावर कुठं जाता म्हणून नगह नाव आहे अने त्यामुळे काय होतं त्याला फिरायची हवस असते आधी उंदीर असतो ना म्हणून सह पीडां प्राप्त त्याला खूप कष्ट होते आपल्याला जाता येत नाही कुठेच तस्मिन समये त्याच वेळी आता लॉकडाऊन मध्ये सुद्धा कडक लॉकडाऊन चालू आपण आपणही कंटाळत कुठेच जायची इच्छा जरी असली अर्थात जाता येत नाही कुठे जाऊ शकत नाही जायची इच्छा आहे पण जाता येत नाही कंटाळोय आपण तसा तोही कंटाळा त्याच सम... वेळी काय आला खनका हा काही खोदणारे लोक जे असतात त्यांना मुरुम हवा असतं गिट्टी हवी असती पर्वत खोदत बसतात नूतन धरम प्राप्य नवीन पर्वत त्यांनी पाहिला तर नवीन पर्वत पाहून अरे अचानक हा नवीन पर्वत या ठिकाणी आलेला आहे सुंदर दिसतोय आनंदिता भवंती त्यांना खूप आनंद होतो त्यांना वाटतं याची माती याच्यातून निघणारा मुरुम दगडं वगैरे आपल्या येईल ते तस्य पर्वतस्य शरीरे विलंब कुरवंती त्या पर्वताला खोदायला लागतात ते, ला खोदा ला 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 ते काय करतात सर्वजण त्या पर्वताच्या शरीरावर काय करतात बीळ करून टाकतात त्याला त्रास देतात ठीक आहे आणि त्यामुळे काय होतं सहचिंतयती या प्रकारामुळे तो विचार करू लागतो काय विचार करतो अहो गंडस्य उपरी पिंडकह ही एक म्हण आहे मागच्याही कथेमध्ये आपण एक म्हण पाहिली होती तशी या ठिकाणी ही म्हण आहे त्या या म्हणीचा या ठिकाणी अर्थ होतो आधीच फोड आलाय आणि तो देते, त्रास देतोय आणि त्या फोडावर चिलट बसतायत माशा बसतायत मग अजून त्रास होतोय त्याला म्हणतायत गंडस्य उपरी पिंडक म्हणजे पर्वत होऊन त्याला त्रास होत आहे कुठेच जाता येत नाही आणि आता तर त्याच्या शरीरावर बीळ करायला लागलेत लोक खोदायलेत त्याला अजून त्रास होतोय दारुणा इयम विपत्ती ही दारुणेयमला वाचायचे दारुणा अधिक इयम दारुणा म्हणजे भयंकर इयम म्हणजे ही तर हे जे संकट आहे त्याच्यावर कोसळलेलं ही विपत्ती अतिशय भयंकर आलेली आहे एवम विचिंत्य असा विचार करून सह मनसी प्रार्थ येतील तो मनातून स्तप्रज्ञाचे ध्यान करतो त्या ऋषींचे ध्यान करतो ठीक आहे कारण आता तर त्याला कुठे जाता येत नाही म्हणून मग ऋषींचे ध्यान करतो तस्य दुःखम दृष्ट्या मग ऋषीला दिव्य ज्ञानाद्वारे कळते की उंदराचा जसं रूप बदलत बदलत पर्वतापर्यंत अवस्था आली आता त्याला ते दुःख होत आहे म्हणून मग त्याचे दुःख पाहून मुनी ही स्थितप्रज्ञा तत्र गच्छति नावा स्थितप्रज्ञा आहे ते स्थिर बुद्धीचे आहेत शांत आहेत त्यांना हाव नाही कशाचीच परंतु दुसऱ्यांना जे काही त्रास होत आहे तो सुद्धा सहन होत नाही म्हणून ते त्याच्याजवळ जातात असे ऋषी आहे मग बघा स्थितप्रज्ञ निकटे दृष्टवा मग स्थितप्रज्ञ ऋषी स्वतःच्या जवळ दृष्टवा पाहून क्रंदन रडत रडत सह मधर वदती महिधर म्हणजे पर्वत मही म्हणजे पृथ्वी पृथ्वीला धारण करून ठेवतो तो पर्वत वदती म्हणू लागतो भगवान हे श्रेष्ठ मुनी अहम ज्ञातवान आता मला कळले काय कळले बघा भगवद्गीतेमध्ये अध्याय तीन श्लोक पस्तीस कर्मयोगामध्ये खालील वाक्य आलेलं आहे स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह म्हणजे विधात्याने जे आपल्या नशिबात लिहून ठेवलेलं आहे त्याला आपण बदलवू शकत नाही आणि बदलण्याचा जर प्रयत्न केला तर त्रासच होतो म्हणून ईश्वराने जे काही आपल्या नशिबात दिलेलं आहे शरीर दिलेलं -धौल -धौल आहे जसं दिलेलं आहे जे कर्म दिलेलं आहे समजा ज्ञान दिलेलं जे काय दिलेलं आहे त्यातच आपण समाधानी असावं स्वतःच कर्तव्य श्रेष्ठ मानून कार्य करत राहावं जर आपण ढवळाढवळ करायला गेलो विधा त्याच्या पूर्ण सृष्टीमध्ये काही ढवळाढवळ केली तर त्रासच होणार हा अर्थ या ठिकाणी स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहचा आहे लक्षात ठेवा इति असे अतः म्हणून भवान आपण माम मला पुन्हा पुन्हा एकदा मम माझे मूषक रूपं कृपया प्रयच्छतु मला आता पर्वत करूच ठेवूच नका पर्वताच्या रूपात पुन्हा मला करा करावा कारण उंदिर सुद्धा माझ्या अंगा खांद्यावर खेळेल म्हणजे पर्वतावर त्रास देईल अद्य अहम शिक्षा प्राप्तवान आज मला कळून चुकले की काय कळले बघूया की जगती या जगामध्ये म्हणजेच विश्वे न कोपि बलवान भवती कोणीही बलवान नसतो बघा कोणीच बलवान नसतो म्हणजे काय सर्व जे ते आहेत ज्याच्या त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ असतात म्हणजे उंदराला कोणाचा त्रास मांजरी मांजरीचा मांजरीला कोणाचा त्रास कुत्र्याचा कुत्र्याला कोणाचा त्रास वाघाचा वाघाला कोणाचा त्रास सिंहाचा सिंहाला कोणाचा त्रास समजा इथे गोष्टीत झाड सांगितलेलं आहे पण उन्मत्त हत्ती हत्तीला कोणाचा त्रास अशा प्रकारे काही ना काहीतरी त्रास होतोय म्हणून सर्वे जे सर्वजण आहेत स्वकीय स्थाने ललिता हा भवंती आपल्या जागी छान आहेत ललिता म्हणजे सुंदर इथे सुंदर नाही घेता छान असं घेऊया अर्थ सर्वजण आपापल्या जागी चांगले आहेत म्हणून आपण आपली जागा कधीही सोडू नये विसरू नये ठीक आहे आता बघा या ठिकाणी शेवटचा भाग आपल्याला पाहायचा आहे स्थितप्रज्ञा मग आता स्थितप्रज्ञांना काय काय होतं दया येते ना तस्य उपरी त्या पर्वतावर मंत्रजलम सिंचन मंत्राचे पाणी शिंपडून काय करतात पुनर्मूषको भव अशी आज्ञा देतात पुन्हा तू उंदीर हो इति वदती असे म्हणतात तत सह पुन्हा मूषक रूप प्राप्नती त्यानंतर तो पुन्हा उंदीर होतो अशा प्रकारे या गोष्टीतून आपण शिकलो आ, आहोत स्वधर्मे निधनं श्रेय परधर्म भयावहचा अर्थ किती सुंदर आहे तो त्यामुळे भगवद्गीता कर्मयोग श्लोक क्रमांक पस्तीस बघा इथे दिलेला आहे त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल आता थोडंसं आपण काय करूया या गोष्टीमध्ये जे शब्द म्हणजे गोष्ट तर तुम्हाला आवडलेलीच आहे व्याकरण पण एकदा बघून घेऊया ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला आसीत दिसत आहे जे की अस्थिचा भूतकाळ आहे त्याकडे लक्ष द्या त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी पलायनकडे लक्ष द्यायचं आहे शत्रू प्रत्यायान रूपे गच्छंद जाणारा हसन हसणारा क्रीडन खेळणारा तसं पलायन पळणारा पळत असणार ठीक आहे त्यानंतर आगम्य नववीचे विद्यार्थी लक्ष द्या लेबनताव्य आहे येऊन त्यानंतर या ठिकाणी करोतू लोट लोटलकाराचं रूप आलेलं आहे ठीक आहे तर हे जे रूप आहे ते तुमच्या समोर या ठिकाणी आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊया काही महत्वाच्या रूपांकडे इथे दृष्ट आलेले आहेत वानताव्य आहे भी धातू तिसऱ्या गणाचा आहे तिसऱ्या गणाला द्वित्व होते डबल जसं द दाती थी। ठीक आहे बिभे तिचं रूप बिभे मी या ठिकाणी आलेलं आहे त्याचबरोबर उंदुरुह समानार्थी शब्द आहे मूषकहचा हो सारमेय हा शब्द आहे कुक्कुरहचा हो समानार्थी परत भसकह हो आलेला आहे कुत्र्यासाठीच ठीक आहे त्यानंतर पुढे बघा तुम्हाला जे नववीचे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्ष द्यायचे खादितुम हे त्वर्थक धातूसाठी तुमांतावे खाण्यासाठी गंदुम जाण्यासाठी हसितुम हसण्यासाठी त्याप्रमाणे खादितुम खाण्यासाठी परत दृष्टवा त्वांत आलंय गत्वा त्वांत आलेला आहे दृष्टवा पाहून गतवा जाऊन असे अर्थ होतात त्यानंतर बघा प्राप्य आलेला आहे लेबनतावे प्राप्त करून मिळवून ठीक आहे त्यानंतर क्रीडितुम हे तर्थक धातु साधित तुमतावे खेळण्यासाठी त्याचबरोबर पुढे शब्द आहे उपरी हा अव्यय या ठिकाणी आलेला आहे ज्याला शेष्ठीची अपेक्षा असते उपरीवर कोणाच्या वर सिंहस्य म्हणून शेष्ठी आली आठवीला झालेला आहे त्यानंतर हरी शब्द सिंहासाठी आलेला आहे बघा नग कुठेच न जाणार जाणारा न गच्छती इति नगः उपपद तत्पुरुष समास होतो दहावीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं या ठिकाणी तर बलवान एक शब्द आलेला आहे भगवत सारखा चालणारा हा वत् प्रत्ययंत बलवान बलवंत बलवंत दहावीचे विद्यार्थी लक्ष द्या या ठिकाणी त्याचबरोबर तुम्हाला धारयती सुद्धा या ठिकाणी रूप आलेलं आहे जे की ध्रुधर धातू आहे प्रयोजक आहे ज्याला निजंत म्हणतात पठती पाठ येते शिकतो शिकवितो हसती हास येते हसतो हसवितो धरती धारयती पकडतो पकडवितो धारती त्यानंतर नववीच्या विद्यार्थ्यांनी विचिंतेकडे लक्ष द्यायचं पूर्वकालवाचक लेबनताव्य परत गत्वा आले जाऊन काही शब्द राहिलेले आहेत ते बघूयात इथे नववीच्या विद्यार्थ्यांनी परत लक्ष द्यायचे श्रुत्व आले ऐकून तो प्राप्य आलेले परत प्राप्त करून लेबनताव्य या ठिकाणी शकनव्हती शक्य धातू पाचवा गाण परत मग सारखा चालतोय दहावीचे विद्यार्थी लक्ष द्या नवीचे विद्यार्थी गंतुम हेतुअर्थक तुमंत तर्थक आले हे प्राप्नोती जे रूप आलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचे दहावीच्या पाचवा गण ठीक आहे त्यानंतर अहो गंडस्य उपरी पिंडक ही म्हण आहे आधीच फोड आणि फोडावर माशा म्हणजे त्रास त्रासावर त्रास असा अर्थ होतो विचिंत्य लेबनताव्य आलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं या पाठामध्ये आलेलं आहे महीधर म्हणजे पर्वत मही म्हणजे पृथ्वी त्याला धारण करतो महीम धरती ती उपपद तत्पुरुष समास होतो दहावीचे विद्यार्थी लक्षात द्या त्यानंतर भगवद्गीतेतील स्वधर्मे निधनशेय परधर्म भयावहचा अर्थ लक्षात घ्या गोष्ट परत एकदा बघा गोष्ट त्याच्यावरच आहे आणि त्यानंतर आपणास हे एक पाहायचं आहे की सर्वजण आपापल्या जागी कसे असतात चांगले असतात दुसऱ्याचं सुख आपल्याला दिसतं त्याला काय दुःख आहे हे कळत नाही म्हणून सर्वजण आपापल्या जागी बरे असतात चांगले असतात तर विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला समजली असेल या ठिकाणी आपण थांबूयात गोष्ट